नमस्कार. आज सकाळी 5:30 वाजता जे निर्भया केस मध्ये जे चारही आरोपींना फाशी दिलेली आहे, आज खरी न्यायालयांचे मनापासून अभिनंदन करण्यासारखं आहे की आमचे देशामध्ये असे आरोप करणारे कोणत्याही व्यक्तीला ते मर्सी आणि सोडणार नाही आणि प्रत्येक आरोपींना अशी सजा भेटणार आहे. तिची सुरुवात या निर्भया केस पासून सुरू झालेली आहे. अजून एक न्यायालयाला माझी विनंती आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेबांना आणि देशाचे लॉ मिनिस्टरला सुद्धा एक विनंती आहे. असे जेवढेही केस आमच्या देशामध्ये पेंडिंग आहे, जे कितीक वर्षापासून त्यांना कोणताही हातपाय नसताना त्यांना पेंडिंगवर ठेवलेला आहे, ते सगळे केसांना 3 महिन्याचे फास्ट ट्रॅकमध्ये आणून असंच निकाल त्याच्याबद्दलही लावून द्या, एवढी विनंती मी सर्वांना करते. आणि खरी महिला दिवस जर साजरी करायची असेल तर ती 8 मार्च नाही, आज आमची खरी महिला दिवस आम्ही साजरा करू शकतो. आणि ती आईला मनापासून सलाम करतो की फक्त स्वतःची मुलगीचा विचार ना करताना या देशामध्ये राहणारी प्रत्येक मुलगीला डोक्यात घेऊन मनात घेऊन त्याच्याबद्दल लढली, बरेचसे विचार ऐकले, बरेचसे आरोप ऐकले, पण सगळ्यांना बाजूनी ठेवून मनापासून एक ठाम विषय घेतला होता की मी निर्भयासाठी लढणार आहे आणि तिला न्याय घेऊनच देणार आहे. त्याच्यासाठी तिच्यासुद्धा मनापासून अभिनंदन करते आणि सगळी महिलांना आज खरी विमेन्स डे साजरी केली पाहिजे. परिपूर्ण सत्य.